आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जोमानं कामाला लागावं, तसंच येत्या काळात महाराष्ट्रात सेवा दलाचे 1,00,000 सदस्य नोंदणी करायची आहे, त्यासाठी देखील कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरापर्यंत पोहोचावं असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र प्रभारी शंकर गौडा यांनी केलंय. कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज काँग्रेस कमिटी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी एन पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात देश चुकीच्या मार्गानं निघाला असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीवेळी दिलेलं एकही आश्वासन मोदी सरकारनं पूर्ण केलेलं नाही. महागाई वाढतीये, त्यामुळं काँग्रेसशिवाय पर्याय नसून सर्वसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसचं सरकार येण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लानी, सुरेश कुराडे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. या बैठकीला महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रंगराव देवणे, शहराध्यक्ष संजय पवार वाईकर, काँग्रेस सेवा दलाचे सांगली जिल्हाध्यक्ष अजित ढोले, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.